नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। भलाचं भूत मानगुटी बसलं की भला भला व्यक्ती विवेक हरून बसतात। श्रद्धा असावी पण अंधळी श्रद्धा नसावी। अधुरित करत सतत कुठेतरी भीतीच्या छायेखाली जगण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेत जगा हे सांगण्याचा प्रयत्न पंचक या चित्रपटात करण्यात आलेला आहे। बॉलिवूड अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षित निर्मित असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती। त्यात कोकणातील एक विशिष्ट भागात मानला जाणाऱ्या तथ्यावर आधारित हा सिनेमा आहे। लोक पाळत असलेल्या अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे। पंचक चित्रपटाची कथा बद्दल जाणून घेऊया। कोकणातील खोत नामक कुटुंबावर आधारित आहे या चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रथा घरोघरी परिचयाची आहे। एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या मृत्यू समयाची गृहस्थिती योग्य नसेल तर एकाच कुटुंबातील पाच माणसं एका पाठोपाठ एक देवाघरी जातात असा समज आहे। त्यालाच पंचक लागला असं म्हणतात। तर खोत कुटुंबातील आनंदराव हे कोणत्याही धर्म प्रथा रूढी न मानणारे गृहस्थ अत्यंत आनंदी आयुष्य जगणारा आनंदरावाचा मृत्यू होतो आणि घराला पंचक लागतो। आनंदरावाचा धाकटा मुलगा माधव हा वडिलासारखा अंधश्रद्धा न मानणारा संशोधक आहे। त्याचा चुलता भाऊ अजय डॉक्टर आहे। हे दोघी सोडले तर माधवाचा मोठा भाऊ आत्मा, त्याची पत्नी कावेरी, दुसरा चुलता भाऊ विजय, त्याची पत्नी लीना, मोठा भाऊ काका आणि उत्तराख्या ही सगळे मंडळी रूढी परंपरा कसोशीने पाळणारी देव धर्माच्या गोष्टी केल्या नाही तर मूल पुरुषाचा कुल पुरुषाचा कोप होईल यावर विश्वास असलेल्या या मंडळींना आनंदरावाच्या इच्छाप्रमाणे त्याचा देह दान करावा लागतो। त्यात पंचक लागल्याची माहिती भटजीनी दिल्यावर त्यांची भबेरी उडते। खरोखरच या घराला पंचक लागला की या न पाहिलेला पंचकाचा भूत त्यांच्या मानगुटी बसला। आनंदराव नंतर आता कोणाचा नंबर ही भीती खोतच्या घरात कायम खेळ घडवत असते। या चित्रपटाची विनोदाची खुसखुशीत शैली मांडली आहे लेखक दिग्दर्शक राहुल अनवटे आणि जयवंत जटारे यांनी। नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल। मी आपल्या महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं कारण का मी बोललो, मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे। आता माधुरी दीक्षित यांचा पिक्चर आलेला आहे। माधुरी दीक्षितनी मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक। हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे ती लोकांना आवडायसाठी। कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे। ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे। नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे, तर तिला ती गोष्ट आवडलेली। तर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली ही गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे। तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले, काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी पाच जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे। हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे। पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे, तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे। तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे। असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही। ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवला आहे, त्याच्यामध्ये फन दाखवलं आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक
दाखव दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं. कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असं चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यचित्र आहे आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिनी फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सहा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल. मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं. कारण का मी बोललो, मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षितांचा पिक्चर आलेला आहे. माधुरी दीक्षितनी मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. पंचक हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे, ती लोकांना आवडायसाठी. कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे, तर तिला ती गोष्ट आवडलेली. तर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन. कारण का आजकाल लोक वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला. आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले. काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये, आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता. कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे, असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल. याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही. ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा. आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवला आहे, त्याच्यामध्ये फन दाखवलं आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं. कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असं चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यचित्र आहे आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिनी फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सहा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल. मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं. कारण का मी बोललो, मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षितांचा पिक्चर आलेला आहे. माधुरी दीक्षितनी मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. पंचक हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे, ती लोकांना आवडायसाठी. कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने
व तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे, तर तिला ती गोष्ट आवडलेली. त्यानं तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक जे वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला. आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू करा की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले. काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी पाच जणं जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतोय चित्रपटगृहामध्ये, आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल. याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही. ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा. आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवला आहे त्याच्यामध्ये फन दाखवला आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असं चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यजत्रा आहे, आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे, आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सहा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल, मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षित यांचा पिक्चर आलेला आहे. माधुरी दीक्षितनी मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे ते लोकांना आवडायसाठी. कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतले जातात आहे नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे, तर तिला ती गोष्ट आवडलेली. त्यानं तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक जे वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला. आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू करा की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले. काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी पाच जणं जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतोय चित्रपटगृहामध्ये, आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल. याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही. ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा. आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवला आहे त्याच्यामध्ये फन दाखवला आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक
दाखव दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे. याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असं चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यचित्र आहे, आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे, आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर साहस याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल. मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षित यांचा पिक्चर आलेला आहे. माधुरी दीक्षितनी मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. पंचक हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे, ती लोकांना आवडायसाठी. कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे, नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे. तर तिला ती गोष्ट आवडलेली, तर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली ही गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे. पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक वेगळेवेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला. आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू करा की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले. काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये, आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळून लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल. याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही. ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा, आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवलं आहे त्याच्यामध्ये फन दाखवलं आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे. याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असं चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यचित्र आहे, आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे, आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर साहस याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल. मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षित यांचा पिक्चर आलेला आहे. माधुरी दीक्षितनी मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. पंचक हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे, ती लोकांना आवडायसाठी. कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने
व तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे, तर तिला ती गोष्ट आवडलेली. त्यानंतर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली ही गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला. आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले. काही लोक असे बोलतात की ह्याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये, आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे, तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, ते पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही. ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवलं आहे त्याच्यामध्ये फन दाखवलं आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिके दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्ये खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असेल चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्य जत्रा आहे, आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर साहस याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल, मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षित यांचा पिक्चर आलेला आहे, माधुरी दीक्षितने मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे ती लोकांना आवडायसाठी, कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन. तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली आहे की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे, तर तिला ती गोष्ट आवडलेली. त्यानंतर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली ही गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला. आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवलं. काही लोक असे बोलतात की ह्याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये, आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, ते पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही. ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवलं आहे त्याच्यामध्ये फन दाखवलं आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिके
दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, ह्याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असं चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्य जत्रा आहे, आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे, आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सहा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार, तुम्ही मला बघितलंच असेल, मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो, मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षित यांचा पिक्चर आलेला आहे, माधुरी दीक्षितने मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. पंचक हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे, ती लोकांना आवडायसाठी. कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली आहे की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे, नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे. तर तिला ती गोष्ट आवडलेली, तर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली ही गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक वेगळेवेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले, काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये, आणि माधुरीने हा पिक्चर केला म्हणून लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे, पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे, तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही, ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा, आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवला आहे त्याच्यामध्ये फन दाखवला आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिकही दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, ह्याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असेल चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्य जत्रा आहे, आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे, आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सहा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार, तुम्ही मला बघितलंच असेल, मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो, मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षित यांचा पिक्चर आलेला आहे, माधुरी दीक्षितने मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. पंचक हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे, ती लोकांना आवडायसाठी. कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली आहे की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने
व तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवा पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे. तर तिला ती गोष्ट आवडलेली, त्याने तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली ही गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे. पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवलं, काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये आणि माधुरीने हा पिक्चर केला म्हणून लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही. ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवलं आहे त्याच्यामध्ये फन दाखवलं आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिकही दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असेल, चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यजत्रा आहे, आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सहा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल, मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षितांचा पिक्चर आलेला आहे, माधुरी दीक्षितने मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे की लोकांना आवडायसाठी, कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन. तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवा पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे. तर तिला ती गोष्ट आवडलेली, त्याने तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली ही गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे. पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवलं, काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये आणि माधुरीने हा पिक्चर केला म्हणून लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही. ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवलं आहे त्याच्यामध्ये फन दाखवलं आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिकही
दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असेल, चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यचित्र आहे, आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल. मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो, मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षित यांचा पिक्चर आलेला आहे. माधुरी दीक्षितने मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे, ते लोकांना आवडायसाठी. कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे, तर तिला ती गोष्ट आवडलेली. तर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली ही गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत. तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले. काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये, आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही. ते पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही, ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा आणि विचार तिचे. फक्त तिने पिक्चर बनवला आहे त्याच्यामध्ये फन दाखवला आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असेल, चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यचित्र आहे, आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल. मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो, मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षित यांचा पिक्चर आलेला आहे. माधुरी दीक्षितने मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे, ते लोकांना आवडायसाठी. कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने
व तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे. तर तिला ती गोष्ट आवडलेली, तर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे. पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक ले वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले. काही लोक असे बोलतात की ह्याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही. ते पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही, ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवला आहे. त्याच्यामध्ये फन दाखवलं आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, ह्याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असेल, चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यचित्र आहे आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सहा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल, मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षितांचा पिक्चर आलेला आहे, माधुरी दीक्षितनी मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे ती लोकांना आवडायसाठी, कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन. तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे. तर तिला ती गोष्ट आवडलेली, तर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे. पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक ले वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवलं. काही लोक असे बोलतात की ह्याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही. ते पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही, ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवला आहे. त्याच्यामध्ये फन दाखवलं आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक
दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे, तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं. कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, ह्याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असं चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यचित्र आहे, आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर त्यांनी फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सहा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल. मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षित यांचा पिक्चर आलेला आहे. माधुरी दीक्षितने मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. पंचक हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे, ते लोकांना आवडायसाठी. कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे, नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे. तर तिला ती गोष्ट आवडलेली, तर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली ही गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला. आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले. काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये, आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही. ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवला आहे. त्याच्यामध्ये फन दाखवलं आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, ह्याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असेल चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यचित्र आहे, आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सहा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल. मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षित यांचा पिक्चर आलेला आहे. माधुरी दीक्षितने मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. पंचक हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे, ते लोकांना आवडायसाठी. कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने
व तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे, तर तिला ती गोष्ट आवडलेली. तर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक जे वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला. आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले. काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी पाच जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये, आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, ते पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही. ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा. आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवला आहे त्याच्यामध्ये फन दाखवलं आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट. त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत, ते पण फनी दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असेल, चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यचित्र आहे, आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची. तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सहा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे. तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे. माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप, तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. तर तिचा पिक्चर येतो आहे, ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल, मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं, कारण का मी बोललो मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे. आता माधुरी दीक्षितांचा पिक्चर आलेला आहे, माधुरी दीक्षितनी मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक. हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे ती लोकांना आवडायसाठी, कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतल्या जातात आहे नवीन. तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे. ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे, तर तिला ती गोष्ट आवडलेली. तर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक जे वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला. आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले. काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी पाच जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये, आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, ते पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही. ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा. आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवला आहे त्याच्यामध्ये फन दाखवला आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक
दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्ये खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट, त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत ते पण फनी दाखवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असेल चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यचित्र आहे आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर त्यांनी फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची, तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे, तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे, माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे, तर तिचा पिक्चर येतो आहे ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा, आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा, नमस्कार। नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल, मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं कारण का मी बोललो मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे। आता माधुरी दीक्षितांचा पिक्चर आलेला आहे, माधुरी दीक्षितने मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक, पंचक हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे ते लोकांना आवडायसाठी, कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतले जातात आहे नवीन नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली आहे की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे, ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे, नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे, तर तिला ती गोष्ट आवडलेली, त्यानंतर तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू केला की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे, तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले, काही लोक असे बोलतात की याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे, हा चित्रपट आता भरपूर चालतोय चित्रपटगृहामध्ये आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे, पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे, तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे, तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे, असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही, ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवला आहे त्याच्यामध्ये फन दाखवला आहे, फक्त कॉमेडी आहे विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे, तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्ये खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला हसवतील, कधी तुम्हाला गुदगुदवतील, कधी तुम्हाला एकदम सिरियस पण करतील, कधी तुम्हाला असं वाटेल की सस्पेन्स थ्रिलर आहे चित्रपट, त्याच्यामध्ये थोडे सस्पेन्स सीन दाखवलेले आहेत ते पण फनी दाखवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये चांगले चांगले ॲक्टर तुम्ही बघितले असेल चला हवा येऊन द्या याच्यामधले, आणि हास्यचित्र आहे आणि भरपूर नवीन कलाकार पण आहे आणि जुने कलाकार पण याच्यामध्ये भरपूर तिने फोर्स घेतलेली आहे मराठी कलाकारांची, तर त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना भरपूर सा असं याच्यामध्ये काम भेटलेलं आहे, तर हा चित्रपट आता खूप चालत आहे, हा चित्रपट चांगला आहे, माधुरीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तिच्या परिवाराने पण त्याच्यामध्ये खूप तिच्या नवऱ्याने पण खूप त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे, तर तिचा पिक्चर येतो आहे ते पिक्चर बघा आणि थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा, आणि हा चित्रपट आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा, नमस्कार। नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार काय बोलणार काय बोलणार तुम्ही मला बघितलंच असेल, मी आपला महाराष्ट्र चॅनलवर असतो ना, तर मी तुम्हाला फक्त एवढं नमस्कार केलं कारण का मी बोललो मला काहीतरी एक असं वाटलं की मला तुम्हाला बोलायला पाहिजे। आता माधुरी दीक्षितांचा पिक्चर आलेला आहे, माधुरी दीक्षितने मराठीमध्ये चित्रपट बनवला आहे पंचक, पंचक हा चित्रपट तिने एक अशा काल्पनिक कहाण्यावर पिक्चर हा निर्मित केलेला आहे ते लोकांना आवडायसाठी, कारण काहीतरी एक आपल्या तर मराठी पिक्चरमध्ये भरपूर काही विषय घेतले जातात आहे नवीन नवीन, तर तिने अशी एक गोष्ट घेतलेली आहे की त्याच्यामधून ती पिक्चर बनवणार आहे, ती पिक्चर पहिला तिने सुरुवातीला या पिक्चरला तिने
व तिला वाटलेलं की हा चित्रपट नाही बनवायला पाहिजे. नंतर मग तिने विचार केला हा चित्रपट बनवायला पाहिजे, तर तिला ती गोष्ट आवडलेली. त्यानं तिच्या नवऱ्याला तिने दाखवलेली गोष्ट की ही गोष्टीवर आपण चित्रपट बनवायचा आहे, पण लोकांना आवडेन का नाही आवडेन, कारण का आजकाल लोक वेगळे वेगळे विचार करणारे लोक आहेत, तर आपण या पिक्चर बनवायचा का नाही, हा चित्रपट बनवायचा तिने विषय हातात घेतला. आणि हा चित्रपटासाठी मराठी कलाकारांचा तिने शोध घ्यायला सुरू करा की या चित्रपटामध्ये आपण कोणाकोणाला घ्यायला पाहिजे. तर हे चित्रपट आपल्या एक अशा कहाणीवर आहे जसे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवले. काही लोक असे बोलतात की ह्याच्यामध्ये एका माणसाचं जर असं निधन झाल्यानंतर त्याच्यापाठी 5 जण जातात असं काहीतरी त्या चित्रपटामध्ये, पण त्याच्यामधून तिने एंटरटेनचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना एंटरटेन व्हावं म्हणून या चित्रपटाची तिने निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट आता भरपूर चालतो आहे चित्रपटगृहामध्ये, आणि माधुरीने हा पिक्चर केल्यामुळे लोकांनी त्याला तारीफ पण केलेली आहे. पण या चित्रपटामध्ये भरपूर असे विनोदी कॅरेक्टर घेतलेले आहे जे विनोद दाखवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे, तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. तुम्हाला जर चित्रपट आवडेल असा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगल्या विषयावर बनलेला आहे. असा विषय आहे की लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटेल, याच्यामध्ये तुम्ही काही शोधू नका की तुम्हाला असं आहे तसं आहे की याच्यामध्ये काही गलत दाखवलेलं आहे असं काही, पण चित्रपटामध्ये वेगळं काही दाखवलेलं नाही. ते चित्रपटमध्ये फक्त तिने एक असा विषय दाखवला आहे की तुम्ही विनोदी त्याच्यामध्ये विनोद घ्या, फक्त त्याच्यामध्ये काही विचार तुमचं डोकं वेगळीकडे ठेवा आणि विचार तिचे फक्त तिने पिक्चर बनवला आहे. त्याच्यामध्ये फन दाखवलं आहे, फक्त कॉमेडी या विषयावर तिने पिक्चर बनवलेला आहे, काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटामध्ये कोणाच्या भावनिक दुखवायचा प्रयत्न नाही केलेला, पण हा चित्रपट चांगला बनलेला आहे. तर तुम्हाला चित्रपट आवडेल असं मला वाटतं, कारण चित्रपटमध्येच खूप काय कॉमेडी दाखवलेलं आहे, याच्यामध्ये विनोदी काय काय दृश्य